काल 5 ऑगस्ट 2020 या दिवशी ज्येष्ठ क्रियाशील व्यक्तिमत्व, ज्येष्ठ वेशभूषाकार आणि रंगभूषाकार श्री सदाशिव कांबळे यांचे वयाच्या 90व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. गेले 70 वर्ष कलाक्षेत्रात कार्यरत असलेले श्री सदाशिव कांबळे हे कलाकारांमध्ये कांबळे मामा म्हणून लोकप्रिय होते. जाणता राजा, नटसम्राट, काळोखाच्या गर्भात, घाशीराम कोतवाल, रायगडाला जेव्हा जाग येते, युगपुरुष, संत बसवेश्वर, महात्मा फुले, महाराष्ट्राची लोकधारा अशा गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी रंगभूषा व वेशभूषाचे कार्य केले आहे. घाशीराम कोतवाल या नाटकाचे त्यांनी 1500 प्रयोग केले. नाटकांसह संत तुकाराम, नीळकंठ मास्तर, हरिश्चंद्राची फॅक्टरी, गाढवाचं लग्न अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम केले. सुमारे 750 गाण्यांमध्येही त्यांनी रंगभूषा व वेशभूषाचे कार्य केले आहे. राज्य शासनातर्फे सांस्कृतिक पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे चित्रकर्मी पुरस्कार, अनुगंध पुरस्कार, लायन्स क्लब पुरस्कार, स्टार ऑफ स्क्रीन अवॉर्ड, बालगंधर्व पुरस्कार असे 70 पुरस्कारांचे मानकरी ते होते. 7 दशकं त्यांनी आपल्या कलेचं योगदान या क्षेत्रात दिलं आणि आता पुढे त्यांचे ज्ञान, त्यांची शिकवण, त्यांचे पुत्र नरेश कांबळे, दीपक कांबळे व त्यांचे नातू तुषार कांबळे हे रंगभूषाकार आणि वेशभूषाकार म्हणून काम करत त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ज्येष्ठ रंगभूषाकार व वेशभूषाकार श्री सदाशिव कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नवनवीन मराठी चित्रपट, मराठी चित्रपट सृष्टीमधील घडामोडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपक्रम या सर्वांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ABMCM News आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.